नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राज्यसेवा जवळ आली आहे मग नेमकं काय करायचं काय नाही करायचं या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत वीस दिवसाचा प्लॅन ट्वेंटी डेजचा प्लॅन आपल्याला पाहायचा आहे कोणत्या गोष्टीवर बघा आपल्या अच्छे जे विषय असणार आहेत काय काय असणार आहेत बघा या ठिकाणी काय वाचावे हे महत्त्वाचं आपण पॉईंटवर डिस्कस करणार आहोत काय वाचू नये हे सगळ्यात महत्त्वाचं आहे काही काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की काय वाचायला पाहिजे पण काय वाचायला नाही पाहिजे हे पण तुम्हाला त्याच्यामध्ये सांगणार आहे नंतर आहे बघा विषय कोणत्या विषयावर जास्त फोकस करायचा आहे म्हणजे सोपे विषय फोकस करायचा आहे अवघड विषय फोकस करायचा की नेमकं काय स्ट्रॅटर्जी असणार आहे ते आपण पाहणार नंतर वेळ किती द्यायचा आहे म्हणजे किती वेळ दररोज अभ्यास करायचा आहे काय कशा स्वरूपाचा स्ट्रॅटर्जी असणार आहे प्रत्येक विषयाला कसा वेळ दिला पाहिजे ह्या गोष्टी आपण पाहणार आहोत त्याच्यानंतर रिव्हिजन शेवटचा आणि महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे रिव्हिजन कशा स्वरूपात करायचे या सगळ्या गोष्टी आज आपण डिस्कस करणार आहोत तर मी लेखक राजेश मिशे तुमच्या सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत करीत आहे राज्यसेवा बघा विद्यार्थी मित्रांनो राज्यसेवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यावेळेस की राज्यसेवा खूप महत्वाची असणार आहे कारण एक दोन वर्ष अजून पण राज्यसेवामध्ये चांगल्या चांगले पोस्ट निघणार आहेत जर तुम्ही दोन हजार नंतर जर पाहिलं तर राज्यसेवा असेल एम पी सी से असतील पोस्ट हळूहळू कमी होत जाणार आहे स्पर्धा परीक्षेचा क्रेज पण कमी होत जाणार आहे त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हे दोन तीन वर्ष तुमच्यासाठी असणार आहेत तर व्यवस्थित अभ्यास करा आणि जे विद्यार्थी बऱ्याच वर्षापासून अभ्यास करत आहेत बऱ्याच दिवसापासून ट्राय करत आहेत त्यांना जो प्रॉब्लेम येतो की सर आम्हाला प्री निघत नाही सर आम्ही प्री काढतो मेन निघत नाही मेन्सला प्रॉब्लेम येतो तर त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आपल्याला हँडल करायच्या विद्यार्थी मित्रांनो एक स्मार्ट प्रकारे अभ्यास कसा करायचा ते पण तुम्हाला मी याच्यामध्ये शिकवणार आहे तर सुरुवात करूया आजच्या लेक्चरला तर लक्षात घ्या आपल्याकडे शेवटचे वीस दिवस बाकी आहेत वीस दिवसामध्ये आपल्याला जो विद्यार्थी बरोबर वेळेच युटिलाइज करतो जो विद्यार्थी बरोबर स्ट्रॅटर्जी बनवतो जो विद्यार्थी बरोबर टाइम टेबल बनवतो तो विद्यार्थी खरं या सक्सेस रेट जास्त असतो त्याच्यामुळे तुम्ही वर्षभर किती अभ्यास केला ते महत्वाचं नाही पण या शेवटच्या दिवसामध्ये तुम्ही कशा स्वरूपात कशा स्वरूपात सगळ्या गोष्टी हँडल करतात हे सगळ्यात महत्वाचं असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो काय वाचावे तर एक गोष्ट लक्षात ठेवा राज्यसेवा तुम्ही विचार करतात राज्यसेवा असणारे काय वाचावे ज्या गोष्टी तुम्हाला सोप्या आहेत जे गोष्टी तुम्हाला म्हणजे ज्या गोष्टीमध्ये जास्त मार्क पडतात त्या गोष्टीवर आपल्याला जास्तीत जास्त फोकस करायचा म्हणजे वि एक्झाम्पल घ्या भूगोल भूगोल विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स पडतात पैकीच्या पैकी मार्क्स पडतात भूग भूगोल विषयामध्ये नंतर इतिहास विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स पडतात नागरिकशास्त्र असेल म्हणजे राज्यघटना आपण म्हणतो राज्यघटनामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स पडतात विज्ञानामध्ये पण देखील जवळपास नव्वद टक्केपर्यंत पैकीच्या पैकी मार्क्स पडू शकतात आणि राहिला विषय इकॉनॉमिक्सचा असतो तो इकॉनॉमिक्स थोडा विद्यार्थ्यांचा वीक असतो तर विचार करा विद्यार्थी मित्रांनो इकॉनॉमिक्स हा जो बघा विषय आपल्या लक्षात घ्या आता काय विषयमध्ये आपण बघूया कोणते कोणते विषय भूगोल भूगोल हा जो विषय आहे या भूगोल विषयावर जास्तीत जास्त भर द्यायचा आहे भूगोल याच्यापैकी तुम्हाला जास्तीत जास्त विषयावर भर द्यायचा आहे नंतर दुसरी गोष्ट इतिहास इतिहास याच्यावर तुमचा जास्तीत जास्त फोकस असायला पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे राज्यघटना राज्यघटनामध्ये जास्तीत जास्त फोकस असायला पाहिजे आणि चौथे म्हणजे विज्ञान हे जे चार घटक आहेत या चार घटकावर जर तुम्ही व्यवस्थित जर अभ्यास केला विचार करा विद्यार्थी मित्रांनो भूगोल इतिहास राज्यघटना आणि विज्ञान या चार घटकावर जर व्यवस्थित अभ्यास केला तर तुमचा कट ऑफ मध्ये येण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि लक्षात ठेवा यावेळेच सीसॅट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सी सॅट क्वालिफाईंग झालेलं आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी आता तुमचे बाकीचे जे विद्यार्थी असणार आहेत म्हणजे एक्झाम्पल घ्या इंजिनिअरिंग करणारे विद्यार्थी असतील जॉब करणारे जे विद्यार्थी असतील त्यांचा सी सॅटवर जास्त पगडा असतो भर असतो आणि त्यांचं जास्त त्याच्यामध्ये प्रभुत्व असतं पण यावेळेस सी सॅटच क्वालिफाईंग झालेलं आहे त्याच्यामुळे सर्व विद्यार्थी आता काय झालेले आहेत माहिती आहे का तुम्हाला जी एसवर जास्तीत जास्त फोकस करायला लागलेत त्याच्यामुळे यावेळेस जी एसचा कट ऑफ हाय जाण्याचं किंवा जी एसवर जास्तीत जास्त तुम्हाला भर द्यावा लागणार आहे कारण एक लक्षात ठेवा जो विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती चांगली आहे ज्या विद्यार्थ्यांना ज्या गोष्टी लक्षात राहतात किंवा जे विद्यार्थी थोडं पाठांतर जास्त करतात त्यांना यावेळेस जास्त फायदा होणार आहे क्वालिफाईंग असणार आहे सी सॅट त्याच्यामुळे जे विद्यार्थी आता शेवटच्या टप्प्यामध्ये जी एसवर जास्त फोकस करतील त्यांना नक्कीच फायदा होणार आहे त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो इकॉनॉमिक्स हा जो घटक आहे इकॉनॉमिक्सला तुम्हाला बघा काय होतं बऱ्याच चालू घडामोडीवर प्रश्न विचारले जातात बरेच फॅक्च्युअल डेटा असतो संख्या जास्त असतात त्याच्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना याच्यामध्ये मार्क कमी पडतात आणि शेवटच्या घटकामध्ये रिव्हिजन जर मारायचे असेल तर तुम्हाला इकॉनॉमिक्सवर थोडा कमी वेळ दिला तरी चालतो आता तुम्ही म्हणत असाल की सर इकॉनॉमिक्सला वेळ कमी का द्यायचा असं करायचं नाही का तर टेन्शन घेऊ नका तुम्ही जर बाकीचे विषय भूगोल इतिहास राज्यघटना आणि विज्ञान हे जरी परफेक्ट केले परफेक्ट म्हणजे याचा अर्थ असा की पैकीच्या पैकी जर मार्क पाडले चांगले स्वरूपाचा अभ्यास केला तर तुम्हाला इकॉनॉमिक्स समजा इकॉनॉमिक्स एक्झाम्पल घ्या पंधरा प्रश्न पडले पंधरापैकी तुम्हाला दहा जरी प्रश्न सोडवत आले भरपूर झाले दहा जरी प्रश्न व्यवस्थित सोडवत आले भरपूर झाले पाच प्रश्न नाही आले तरी टेन्शन घेऊ नका ते तुम्हाला मार्क या ठिकाणी दुसऱ्या विषयामध्ये कवर होणार आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवा किंवा तुम्हाला जे विषय आहेत आता शेवटचे विषय जे असणार आहेत भूगोल इतिहास इतिहासशास्त्र अर्थ अर्थशास्त्राऐवजी विज्ञान ह्या घटकावर जास्तीत जास्त फोकस करा हे झालं बघा आता दुसरी गोष्ट काय वाचू नये हे सगळ्यात महत्वाचं आहे बघा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे शेवटच्या पंधरा दिवसामध्ये चालू घडामोडीवर हात लावायचा नाही तुमचे जे न्यूज पेपर असतील किंवा तुमचे ह्या पंधरा दिवसाचे शेवटचे पंधरा दिवसाचे न्यूज पेपर विद्यार्थी वाचत बसतात त्याची गरज नाही आहे कारण पेपर ऑलरेडी सेट झालेला असतो पेपर ऑलरेडी डिस्ट्रीब्यूट व्हायला चालू झालेला असतं त्याच्यामुळे शेवटच्या पंधरा दिवसाचे न्यूजपेपर नाही वाचले तरी चालतील याचा अर्थ असा नाही की मागच्या चालू घडामोडी वाचायचे नाहीत मागच्या म्हणजे जा दीड वर्षापासून राज्यसेवा एम पी एस सी असेल कंबाईन असेल तर याला दीड वर्षापूर्वीचे चालू करामुळे विचार घेतली जातात त्याच्यामुळे दीड वर्षापूर्वीचे सगळे तुमचं कोणतं पण एक इयरबुक घ्या किंवा तुमचं तुमचा लोकसत्ताचा न्यूजपेपर आहे तो न्यूजपेपर वाचा या दोन गोष्टी जर व्यवस्थित केल्या तरी तुम्हाला छान स्वरूपात मार्क पडतील दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला आता शेवटचे न्यूजपेपर वाचायचं बरेच विद्यार्थी वाचत असतात की सर आम्ही न्यूजपेपर शेवटचे वाचायची काय गरज नाही तुम्हाला तोच दहा पंधरा अर्धा तास असेल तोच अर्धा तास तुम्ही मागच्या वर्षीचे किंवा दीड वर्षापासूनचे जे चालू घडामोडी आहेत त्याच्यावर जास्त फोकस करा शेवटच्या चालू घडामोडी पंधरा दिवसाच्या गरजेच्या नाहीत त्याच्यानंतर अजून दुसरी गोष्ट म्हणजे जे पुस्तक आहेत बघा काही काही पुस्तक का असे आहेत की खूप सारा डेटा त्याच्यामध्ये टाकलेला आहे त्याच्यापेक्षा जे तुम्हाला रिव्हिजन रिव्हिजन करायचं खूप लाट दिवस महत्वाचे असतात म्हणजे काय वाचू नये याच्यामध्ये तुम्हाला उगच आव्हांतर गोष्टी वाचत बसू नका की स आम्हाला पर्यावरण आहे पर्यावरणावर काही एक दोन प्रश्न पडतात पण त्यासाठी भरपूर साऱ्या गोष्टी वाचत बसणं उपयोगाचं नाही आहे तुमच्याकडे एखादं पुस्तक असेल कोणाचं पण पुस्तक असेल पर्यावरणाचं ते जरी वाचत बसलात त्याचं जे पॉईंट काढले का। ते जरी एकदम परफेक्ट केले तरी चालतंय उगस त्यासाठी अशा जास्त गोष्टी वाचू नका म्हणजे लिमिटेड जे तुम्ही आतापर्यंत अभ्यास केलाय त्याच्यावर जास्तीत जास्त फोकस तुम्हाला करायचा आहे तिसरी पुढची गोष्ट आहे ती म्हणजे विषय तुम्हाला मी सांगितलंय इकॉनॉमिक्स या विषयाला तेवढं वेटेज नाही दिलं ह्या शेवटच्या वीस दिवसात तरी चालेल टेन्शन घेऊ नका बाकीचे विषय पण परफेक्ट करावेच लागतील असं नाही की सर आम्ही इकॉनॉमिक्स पण करणार नाही आणि बाकीचे विषय पण थोडे थोडे कमी करतो चालणार नाही इकॉनॉमिक्स तुम्हाला जर परफेक्ट होत नसेल टेन्शन घेऊ नका पण बाकीचे सब्जेक्ट तुम्हाला परफेक्ट करावेच लागतील हे लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे नंतर वेळ किती द्यायचा आहे आता आपण याच्याकडे वळूया की शेवटच्या या वीस दिवसाच्या टप्प्यामध्ये वेळ कसा मॅनेज करायचा तर एक लक्षात ठेवा तुम्ही जर जॉब करत असाल पहिली गोष्ट विद्यार्थी जे जॉब करत असतील जे विद्या जे विद्यार्थी गृहिणी असतील म्हणजे घरचं काम करतात किंवा तिसरा जो टप्पा असो जे विद्यार्थी फुल टाईम अभ्यास करतात तर आपण सर्वात सुरुवातीला काय करूया जॉब करणाऱ्या गृहिणी विद्यार्थ्याबद्दल बोलूया आणि नंतर फुल बद्दल बोलूया जर एक लक्षात ठेवा शेवटचे वीस दिवस जर वेळ भेटत असेल किंवा जर तुम्हाला जॉब क जॉबमध्ये थोडंफार रिलॅक्सेशन भेटत असेल किंवा सुट्ट्या भेटत असतील तर सुट्ट्या घ्या शेवटचे पंधरा वीस दिवस सुट्ट्या भेटत असतील तर सुट्ट्या घ्या कारण की हे दिवस तुम्हाला परत आयुष्यात येणार नाहीत हा जो आपला जो पोस्ट असणार आहे यावेळेची जर पोस्ट काढली तर तुमचं आयुष्य बदलणार आहे त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वेळ भेटत असेल तर फुल टाईममध्ये एक पंधरा वीस दिवसाची सुट्टी भेटत असेल तर सुट्टी घ्या गृहिणी असतील तर थोडंफार एक घरच्यांसोबत बोलून थोडंफार मला शेवटचे पंधरा वीस दिवस द्या असं मागून तुम्ही त्यांच्यासोबत घरच्यांसोबत बोलून चर्चा करून पंधरा वीस दिवस फोकस करा आणि जे विद्यार्थी फुल टाईम अभ्यास करतात त्यांच्यासाठी सांगतो फुल टाईम जर अभ्यास अभ्यास करत रात्रीचा दिवस करा फक्त घंटे चहा मित्रांसोबत चहा पिऊन गप्पा मारत बसणं हे जरा टाळा शेवटचे शेवटचे जे वीस दिवस आहेत कमीत कमी सांगतोय कमीत कमी बारा तास अभ्यास झालाच पाहिजे तुम्ही म्हणताल सर आम्ही अगोदर केला नव्हतो एवढा शेवटचे दिवस आहेत वीस दिवस वीस दिवसात तरी कमीत कमी बारा तास अभ्यास कर कारण काय होतं माहिती आहे का तुम्ही अगोदर आठ आठ सहा सहा घंटे जर करत असाल ठीक आहे मागचे गोष्ट सोडून देऊया पण या शेवटच्या वीस दिवसामध्ये कमीत कमी बारा तास अभ्यास झालाच पाहिजे आणि त्याच्यामध्ये मोबाईल बाजूला ठेवा दुसऱ्या काही अवांतर गोष्टी असतील त्या बाजूला ठेवा मित्रासोबत गप्पा मारायच्या त्या बाजूला ठेवा बरोबर बारा घंटे अभ्यास म्हणजे अभ्यासच झाला पाहिजे आता शेवटचं तुम्हाला ते सांगायचं म्हणजे रिव्हिजन कशी करायचं आहे हा पॉईंटकडे आपण येणार आहोत तर बारा घंटे आपलं फिक्स ठरलेलं आहे सगळ्यांचं कमीत कमी आपल्याला बारा तास दिवसाचे द्यायचे आहेत शेवटचे बारा तास आता विचार करायचा आहे या वेळेचं रिव्हिजनचं नियोजन कसं करायचंय एक लक्षात घ्या आपल्याला फोकस कशावर करायचं आहे भूगोल इतिहास नागरिकशास्त्र आणि विज्ञान या चार घटकावर जास्तीत जास्त फोकस करायचा आहे म्हणून या चार घटकाला जवळजवळ दोन ते अडीच तास दररोज तुम्हाला द्यावेच लागतील दोन ते अडीच तास म्हणजे भूगोलला अडीच तास देऊन टाका जर वेळ भेटलाच तुम्हाला तर तीन तास देऊन टाका तीन तासापर्यंत वेळ दिला तर अजून बेटर राहील तुम्हाला जर दोन अडीच घंटे तीन घंट्यापर्यंत तुम्हाला भूगोल दोन अडीच घंटे तीन घंट्यापर्यंत ती इतिहास दोन अडीच तीन घंट्यापर्यंत तुमचं विज्ञान आणि तीन घंट्यापर्यंत अडीच घंट्यापर्यंत नागरिकशास्त्र राज्यघटना या चार विषयावर जास्तीत जास्त फोकस ठेवा नंतर राहिला इकॉनॉमिक्स इकॉनॉमिक्सला एक दीड घंटा दिला तरी चालेल फक्त रिव्हिजन जास्तीत जास्त करा एक दीड घंटा कवर केला दीड घंटा कवर केला तरी भरपूर झाला आणि शेवटचा अजून एक महत्वाचा राहिला तो म्हणजे चालू घडामोडी या चालू घडामोडीला पण दिवसामधून एक घंटा द्यायचाच आहे काही करा रिव्हिजन करा काही करायचं करा, करा पण एक घंटा चालू घडामोडीला द्यायचंच आहे म्हणजे अशा स्वरूपात जर तुम्ही दहा घंटे इकॉनॉमिक्सला एक घंटा म्हणजे किती झाले साडे अकरा घंटे दीड घंटा जर पकडला साडे अकरा घंटे तुमचा परत चालू घडामोडीला एक एक घंटा पकडला तर साडेबारा घंट्यापर्यंत सिलेबस आपल्याला सगळं व्यवस्थित कवर होईल तर अशा स्वरूपात एक निविजन करायचं आहे रिव्हिजन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट रिव्हिजन आणि महत्त्वाची तुमचे जे पुस्तकं आहेत ते पुस्तकं परत परत वाचा ते तुम्हाला फायदेशीर होतील किंवा जर तुम्हाला पाहिजे असेल तर हा मॅजिक ठोकळा नावाचं एक पुस्तक आहे बघा मॅजिक टोकळा मागच्या राज्यसेवेला कंबाईनला सगळ्यात जास्त प्रश्न एकाच पुस्तकातून या पुस्तकातून पडले होते त्याच्यामुळे तुम्हाला फायदा होणार आहे तो म्हणजे रिव्हिजन करण्यासाठी जास्तीत जास्त बघा प्रत्येक गोष्ट एकदम छान स्वरूपात एकदम सुटसुटीत स्वरूपात रिव्हिजन करण्यासाठी बेस्ट पुस्तक आहे त्याच्यामुळे हा मॅजिक ठोकळा जवळच्या बुक सेंटरवर तुम्ही घेऊ शकता किंवा ॲमेझॉन फ्लिप फ्लिपकार्टला पण उपलब्ध आहे रिव्हिजन जास्तीत जास्त तुम्हाला याच्यामध्ये करायचे आणि जे ज्या घटकावर तुम्हाला फोकस करायचा आहे त्या घटकावर फक्त अभ्यास करा उगस काहीतरी आवांतर वाचत बसू नका उगंच जास्तीत जास्त वेळ दुसरीकडे घालू नका आणि महत्वाची गोष्ट म्हणजे शेवटचा जो पेपर असतो आता पेपर सोडवण्यासाठी तुम्ही बरेच विद्यार्थी मला विचारतात की सर शेवटच्या टप्प्यामध्ये पेपर सोडवायला पाहिजे का यस पेपर सोडवायचा पण असं नको की व्हायला दररोज तुम्ही पेपरच सोडवत बसलात कारण पेपर सोडवायचा हा जो टायमिंग असतो तो एक महिन्याच्या अगोदर असतो परीक्षेच्या एक महिन्याच्या अगोदर पेपर सोडवायचे असतात शेवटच्या टप्प्यामध्ये रिव्हिजन जास्तीत जास्त असायला पाहिजेत पण तुम्हाला जर एक प्रॅक्टिससाठी एक काम करायचं समजा एक्झाम्पल एक घ्या शनिवारी तुमचा पेपर आहे रविवारी पेपर आहे दुपारी दहा ते किंवा सकाळी अकरा सका सॉरी सकाळी दहा किंवा अकरा वाजेपासून जर पेपर चालू असेल तर त्याच टायमिंगमध्ये तुम्ही पेपर सोडू शकतात किंवा एक काम करा शेवटच्या वीस दिवसामध्ये जास्तीत जास्त तीन चार पेपर सोडून बघा म्हणजे चार चार दिवसाला पाच पाच दिवसाला तुम्ही एक एक पेपर सोडून बघा जास्तीत जास्त पेपर सोडवले तर असं असं नाही की सर जास्तीत जास्त पेपर सोडवलं म्हणजे आम्हाला फायदा होईल का नाही प्रश्न रिपीट होत नसतात शेवटच्या टप्प्यामध्ये रिव्हिजन खूप महत्त्वाचे असते आत्तापर्यंत रेकॉर्ड आहे एम पी एस सीमध्ये राज्यसेवेमध्ये एक पण प्रश्न रिपीट झालेला नाहीये नीट बघा दोन हजार चौदापासूनची एक पण प्रश्नपत्रिका काढा एक पण प्रश्न जसे तसा रिपीट झालेला नाही आहे त्याच्यामुळे उगाच प्रश्नपत्रिका सोडवल्या म्हणजे सर आम्हाला जास्त मार्ग पडतील का तेच प्रश्न आम्हाला रिपीट होतील का नाही पोलीस भरती करत नाही आहेत तुम्ही पोलीस भरतीला रिपीट होतात तलाठी भरतीला रिपीट होतात खालच्या स सेवेला रिपीट होतात प्रश्न पण राज्यसेवा असेल कंबाईन असेल याला प्रश्न रिपीट होत नाहीत त्याच्यामुळे फक्त तुमचं टाईम मॅनेजमेंट जर करायचं असेल टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित जर करायचं असेल तर त्या टाईम मॅनेजमेंटसाठी तुम्ही प्रश्नपत्रिका सोडून घेऊ शकतात किंवा चार चार दिवसाला एक प्रश्नपत्रिका सोडू शकतात जास्तीत जास्त तुम्हाला फोकस रिव्हिजन करण्यासाठी सांगतो आता आपल्याला डीपमध्ये आहे की बाबा विषय सर प्रत्येक विषय कसा हँडल है, करायचा आहे भूगोल आता विचार करा भूगोलमध्ये तुम्हाला जगाचा भूगोल भारताचा भूगोल हा तुम्हाला या ठिकाणी जगाचा भूगोल भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचं भूगोलवर वेटेज असतं त्याच्यामुळे परीक्षामध्ये या गोष्टीवर भर द्यायचा आहे विज्ञानामध्ये तुम्हाला सगळ्याच माहिती आहे बायोजिक बायो केमिस्ट्री फिजिक्स फिजिक्सवरले जे शालेय पाठ्यपुस्तकातले जे आ, प्रश्न पडलेले ते प्रश्न व्यवस्थित सोडून घ्या किंवा अजून तुम्हाला काही हे राहिले असतील राज्यघटना वगैरे असतील आता रिसेंटली काही काही राज्यघटनेमध्ये काही बदल झाले असतील ते तुम्हाला व्यवस्थित करून घ्या कलम सगळे व्यवस्थित लक्षात ठेवा या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाठ करता येतील विज्ञान असेल केमिस्ट्री इतिहासामध्ये बघा भारताचा इतिहास जास्त करून विचारला जातो नंतर तुम्हाला महाराष्ट्राच्या इतिहासावर पण थोडेफार प्रश्न पडतात त्याच्यामुळे ते पण व्यवस्थित करून घ्या आणि जास्तीत जास्त रिव्हिजन मारण्याचा प्रयत्न करा आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर टेन्शन घेणं बंद करा उगच लोड घ्यायचाय उगच परीक्षा आली म्हणून उगच टेन्शन घ्यायचं असं करू नका रिलॅक्स राहा पण अभ्यास करा प्रामाणिकपणे अभ्यास करा व्यवस्थित अभ्यास करा लक्ष ठेवा आणि परीक्षेच्या दिवशी लक्षात ठेवा परीक्षेच्या दिवशी जास्तीत जास्त रिलॅक्स राहायचा प्रयत्न करा रात्री व्यवस्थित अगोदर झोपा सकाळी ल व्यवस्थित उठा म्हणजे तुमची वेळ झोप जरी झाली तरी तुमचं माइंड व्यवस्थित चालेल आणि परीक्षेमध्ये जे तुम्ही वर्षभर अभ्यास केलं ते तुम्हाला आठवेन असं उगस रात्रभर जागत बसलो सकाळी लवकर उठलं तर ते काय होतं माइंड तुमचं फ्रेश होणार नाही आणि ज्या गोष्टी येत असतात त्या गोष्टी पण तुमच्या विसरून जातात हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे अशा स्वरूपात एक अजूनपर्यंत एकदा सांगतो ज्या विद्यार्थ्यांनी पुस्तक घेतलं नसेल हा मॅजिक ठोकळा एकदा घ्या छान स्वरूपाचं पुस्तक आहे मस्त तुम्हाला फायदा होणार आहे मॅजिक ठोकळा या पुस्तकाचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि पुढचं लेक्चर लवकरात लवकर मी अजून डिटेल्समध्ये आहे परीक्षेचा पेपर कसा सोडवायचा ते आपण त्याच्यात भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र